hello friends our next topic is first law of thermodynamics thermodynamics of first law so consider a very common thermodynamic system which consists of a some quantity of an ideal gas enclosed in a cylinder with a movable massless and frictionless piston पिस्टन कसं आहे म्हणजे काय कन्सिडर थर्मोडायनामिक सिस्टम आपण कन्सिडर करायची आहे तर थर्मोडायनामिक सिस्टममध्ये काय काय आहे की आयडियल गॅस आहे तो आयडियल गॅस आहे की एका सिलेंडरमध्ये एनक्लोज केलेला आहे आणि त्या सिलेंडरला पिस्टन आहे पिस्टन कसं आहे मुव्हेबल आहे मासलेस आहे आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे आता इथेही फिगर दिसते बघा पॉझिटिव्ह वर्डन बाय द सिस्टीम आता ह्या केसमध्ये काय आहे की हा सिलेंडर आहे त्याला हा पिस्टन आहे मुव्हेबल आणि हा टू अँड फ्रो मोशन आहे तर ह्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वर्डन म्हणजे काय आहे की जे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत तिथे सि सिलेंडरच्या इन्साइडमध्ये गॅस आहे आणि हे जे मॉलिक्युल्स असतील ते कोलाइड होत आहेत पिस्टनवरती आणि मग मोमेंटम ट्रान्सफर होतं प्रेशर एक्झिट होतं आणि मग पिस्टन आहे तो पिस्टनची मोशन बघा ह्या डायरेक्शनमध्ये दाखवलेली आहे so this shows the motion of a piston so piston moves out so work will be positive and it is by the system has pointed to explain kerala so figure 4.6 shows such an arrangement in this the gas inside the cylinder is a system जो सिलेंडरच्या आतमध्ये गॅस आहे तो सिस्टम आहे अँड द सिलेंडर अलँग विथ द पिस्टन इज एन्व्हायरमेंट जो गॅसच्या कडे म्हणजे सिलेंडर जो आहे की ज्याला पिस्टन आहे तो एन्व्हायरमेंट होणार आहे सो ॲट दि स्टेज वी विल टेन्टॅटिवली बेस ऑर डिस्कशन ऑन द बेसिस ऑफ दी कॅ कॅन्टिक थिअरी दॅट इज द मायक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन हे आपण मागे बघितलेलंच आहे

आता बघा कसं ड्युरिंग द एक्सपान्शन एक्सपान्शन होतं म्हणल्यानंतर व्हॉल्यूम इनक्रीज होणार आहे सो ड्युरिंग द एक्सपेंशन द गॅस मॉलिक्युल्स स्ट्राईक द पिस्टन लूज दर मोमेंटम टू इट हे गॅसचे मॉलिक्युल्स आहे ते पिस्टनवरती स्ट्राईकअप होणार आहे आणि ते त्यांचं मुमेंटम आहे ते पिस्टनला ट्रान्सफर होणार आहे अँड एक्झॅक्ट अ प्रेशर ऑन द पिस्टन सो एज अ रिझल्ट पिस्टन मूव्ज थ्रू द इनफा सॉरी फायनाइट डिस्टन्स हा पिस्टन आहे तो थोडासा फायनल डिस्टन्सनी मूव्ह होणार आहे द गॅस डज अ पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन बघा इथं ऑन द पिस्टन लिहिलेलं आहे गॅसकडून पिस्टन वरती वर्क होत आहे वेन द पिस्टन इज पिस्टन आपला पुश झालेला आहे सो दॅट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस आता इथे पिस्टन कसा मूव्ह होणार आहे इन वेन द पिस्टन इज पुश्ड इन सो दॅट व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीज गॅसचं व्हॉल्यूम काय होणार आहे डिक्रीज होणार आहे म्हणजे ही केस द गॅस मॉलिक्युल्स ट्रॅकिंग विल गेन मोमेंटम फ्रॉम द पिस्टन बघा ह्या केसमध्ये काय झालेला आहे हा पिस्टन आहे तो इन्वर्ट साइडला मूव्ह झालेला आहे व्हॉल्यूम आहे ते डिक्रीज होणार आहे आणि मग ह्या केसमध्ये गॅसचे मॉलिक्युल्स आहेत ते पिस्टन कडून आहे ते गेन होणार आहे गॅसच्या मॉल्युकूल्स कडला सो द सो द गॅस डज अ निगेटिव्ह वर्क ऑन द पिस्टन या केसमध्ये काय होणार आहे तर निगेटिव्ह वर्क बाय द सिस्टम होणार आहे नाऊ कन्सिडर द फिगर फोर पॉईंट सेवन वी शोज अ सिस्टीम एन क्लोज इन अ सिलेंडर विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन म्हणजे ही डायग्रॅम आहे फोर पॉईंट सीवन ची सिलेंडरच आहे बघा हा पिस्टन आहे आणि तो डीएक्सटा डिस्टन्सनी मूव्ह होणार आहे पिस्टनवरती प्रेशर मुळं काहीतरी फोर्स एकझट होतोय सो पी एन टू ए फोर्स इज इक्वल टू प्रेशर इथं काय दिसतंय बघा सो लेट द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर ए अँड द कॉन्स्टंट प्रेशर एक्झटेड बाय द सिस्टीम बी पी सो द टोटल फोर्स एक्झटेड बाय द सिस्टीम ऑन द पिस्टन विल बी फोर्स इज इक्वल टू प्रेशर इन टू एरिया आणि प्रेशर म्हणजेच काय असतं फोर्स युनिट एरिया असतो ना त्यामुळे प्रेशर इन्टू एरिया आहे सो इफ द पिस्टन मूव थ्रू अर इन्फॉनट म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्स डीएक्स एवढ्या स्मॉल डिस्टन्सने आपला पिस्टन जर मूव्ह झाला तिथे वर्डन पण होणार आहे पण ते पण व्हेरी स्मॉल अमाऊंटचं असणार आहे म्हणून इथे डब्ल्यू वर्डन स्मॉल अमाऊंट आहे म्हणून डी डब्ल्यू आहे आणि व्हॉल्युम पण स्मॉल अमाऊंटने चेंज होणार आहे आता आपण इथे पी आहे तो कॉन्स्टंट आहे प्रेशर आपलं कॉन्स्टंट आहे आणि इथे बघा आपण म्हणलं कॉन्स्टंट प्रेशर त्यामुळे इथे चेंज इन प्रेशर घेतलेलं नाही सो वर्डन इज इक्वल टू डी डब्ल्यू इज इक्वल टू पी टू डी व्ही आता ए डी एक्स बघा इथे एक सिलेंडर फॉर्म होते क्रॉस सेक्शनल एरिया डी एक्स सिलेंड्रिकल व्हॉल्यूम तयार होणार आहे सो ए इंटू एक्स इज इक्वल टू डी व्ही म्हणजेच काय द इन्फनाटिसिमल चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर हेन्स वर्डन बाय द सिस्टीम इन ब्रिंगिंग आउट इज इन्फनटल चेंज इन द व्हॉल्यूम कॅन बी रिटर्न एज डी डब्ल्यू इज इक्वल टू पी टू डी व्ही सो इफ द इनिशियल व्हॉल्युम ऑफ द सिलेंडर इज व्ही आय इनिशियल व्हॉल्युम आहे आणि फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे तर व्ही एफ तर तो काय आहे तर तो फायनाईट चेंज आहे व्हॉल्यूम मध्ये सो व्ही आय काय आहे इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही एफ म्हणजे काय आहे तर फायनल व्हॉल्यूम आहे मग टोटल वर्डर इन चेंजिंग द दॉल्यूम इज गिव्हन बाय डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन व्ही इनिशियल टू व्ही फायनल इन टू पी इन टू डी व्ही इज इक्वल टू हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर पी इन टू व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल सो द चेंज इन द व्हॉल्यूम इन दिस केस इज व्हेरी व्हेरी स्मॉल वी नो दॅट इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम कॅन बी चेंज म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी आपण चेंज करू शकतो कशी चेंज करायची बाय प्रोव्हायडिंग सम हीट टू इट म्हणजे हीट आपण त्या सिस्टमला द्यायची तरी पण इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे किंवा सिस्टीमधनं हीट जी आहे ती रिमूव्ह करायची सो बाय रिमूव्हिंग हीट फ्रॉम इट तरचं जरी केलं हीट जरी रिमूव्ह केली सिस्टमकडून तरी सुद्धा इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे और बाय डूईंग सम वर्क ऑन इट किंवा सिस्टीमवरती काहीतरी वर्क करायचं तरी पण सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे हे आपण पाहिलं हे आपल्याला माहिती आहे किंवा और एक्स्ट्रॅक्टिंग वर्क फ्रॉम इट तरी सुद्धा इंटरनल चेंज एनर्जी चेंज होणार आहे आता इक्वेशन फोर पॉईंट टू म्हणजे कुठला आहे तर हे इक्वेशन दिस इक्वेशन गिव्ज द अमाऊंट ऑफ दी वर्क डन इन चेंजिंग द

अँड सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क ड्युरिंग द प्रोसेस ही प्रोसेस होताना सिस्टीमनं काहीही वर्क केलेलं नाही सो इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस बाय द अमाऊंट डेल्टा यू अशा सिच्युएशनमध्ये सिस्टीमची इंटरनल एनर्जी आहे ती इन्क्रीज होणार आहे आणि इन्क्रीज झाल्यामुळे डेल्टा आहे सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू ऑन द अदर हँड वेन सिस्टीम डज नॉट डज सम वर्क टू इनक्रीज इट्स व्हॉल्यूम बघा ह्याच्या विरुद्ध म्हणजे इथे जे केस सांगितले त्याच्या उलट ऑन द अदर हँड हॅन्ड सिस्टीम डज सम वर्क सिस्टीम काहीतरी वर्क करती आहे कशासाठी वर्क करणार आहे टू इनक्रीज इट्स व्हॉल्युम त्याचं व्हॉल्यूम इनक्रीज करण्यासाठी अँड नो हीट इज ऍडेड टू इट वर एक्सपांडिंग एक्सपान्शन तर होतंय पण आपण हिट तर ऍड केलेली नाहीये पण सिस्टीम काहीतरी वर्क करते आहे सो सिस्टीम लूजेस इज एनर्जी टू सराउंडिंग सिस्टीमकडून एनर्जीचा लॉस होतोय आणि लॉस झालेली एनर्जी ती कुठे जाते तर सराउंडिंग मध्ये आहे अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस सिस्टीमची इंटरनल एनर्जी आहे ती काय होणार आहे डिक्रीज होणार आहे मीन्स वेन डब्ल्यू इज पॉझिटिव्ह डेल्टा यू इज निगेटिव्ह अँड व्हेन डब्ल्यू इज निगेटिव्ह डेल्टा यू इज पॉझिटिव्ह व्हायचं वरचं असतं देर फॉर वी कॅन राईट डेल्टा यू विल बी इक्वल टू मायनस ऑफ डब्ल्यू हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे इन प्रॅक्टिस इंटरनल एनर्जी कॅन चेंज बाय बोथ द वेज रियालिटीमध्ये काय होते इंटरनल एनर्जी आपण दोन प्रकारे चेंज करू शकतो देअर फॉर वी कन्सिडर द इफेक्ट ऑफ बोथ टुगेदर

Delta U the change in internal energy of the system is the difference between the heat supplied to the system and work done by the system on its surrounding. So we can rearrange this equation. Here equation rearrange scalar So we can write q is equal to delta u plus w. This is also first law of thermodynamics. upon तर मग डायनामिक्स फर्स्ट लॉ आपण म्हणू शकतो ऑफ व्हेन द अमाऊंट ऑफ हिट क्यू इज एडे टू द सिस्टीम क्यू एवढी हिट आपण सिस्टीम मध्ये ऍड केली इट्स इंटरनल एनर्जी इनक्रीज बाय द अमाऊंट डेल्टा यू त्याची इंटरनल एनर्जी डेल्टा यू एवढ्या अमाऊंट इन्क्रीज होणार आहे अँड रिमेनिंग इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ वर्क राहिलेली इंटरनल एनर्जी आहे ती काय निघून जाणार आहे लूज होणार आहे इन द फॉर्म ऑफ वर्क और वर्क डन ते कुठं होणार आहे वर्क डन ऑन द सराउंडिंग सो धिस इज अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स